आज आपण एकदम स्वादिष्ट आणि हेल्दी असे फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत आता आपण एका परफेक्ट मेजरमेंटनुसार फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत जे खूप घट्टही होणार नाही आणि खूप पातळही होणार नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया यासाठी आपण एका कढईमध्ये दूध तापवायला ठेवूया दूध साधारण अर्धा लिटर घेतले आहे आता आपण एका बाउलमध्ये कस्टर्ड पावडर घेऊया साधारण तीन चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर इथे घेतलेली आहे यात आपण रूम टेम्परेचरला असलेले कपभर दूध घालून घेऊया हे चांगले मिक्स करून घेऊया आता दूध चांगले तापले आहे यात एक कपभर साखर घालून घेऊया हे मिश्रण चांगले हलवून घेऊया साखर चांगली मेल्ट झाली की यात आपण कस्टर्ड पावडरचे मिश्रण मिक्स हे करून घेऊ मिश्रण नीट हलवत राहावे आता आपण हे सगळे मिश्रण नीट हलवून घेऊ जेणेकरून याच्या खाली गाठी बनणार नाहीत साधारण चार ते पाच मिनिटांमध्ये हे मिश्रण घट्ट व्हायला लागते बघा हे मिश्रण आता घट्ट झालेले आहे आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया हे जास्त घट्ट झालेले नाही आणि जास्त पातळही झालेले नाही आता आपण हे मिश्रण थंड होऊ देऊया आता आपण फळे कट करून घेऊया आपण डाळिंब सफरचंदाचे काप लाल द्राक्ष काळी द्राक्ष ड्रायफ्रुट्सचे काप आणि केळीचे काप घेतलेले आहे हे मिश्रण रूम टेम्परेचरला थंड झालेले आहे आता यात आपण सफरचंदाचे काप घालून घेऊया यात केळीचे काप घालून घेऊया लाल द्राक्षाचे काप काळ्या द्राक्षाचे काप डाळिंब घालून घेऊया ड्रायफ्रुट्सचे काप घालून घेऊया आता हे मिश्रण नीट मिक्स करून घेऊया व फ्रीजमध्ये साधारण दोन ते तीन तासांसाठी थंड होण्यासाठी ठेवूया जेणेकरून हे चांगले सेट होईल हे मिश्रण फ्रीजमधून बाहेर काढले आहे हे छान सेट झाले आहे हे मिश्रण आता आपण नीट मिक्स करून घेऊया हे मिश्रण साधारण दोन तास फ्रीजमध्ये होते त्यामुळे छानपैकी घट्ट झाले आहे आता आपण बाउलमध्ये सर्व करून घेऊया पाहिजे असेल तर तुम्ही वरून डेकोरेटही करू शकता तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला खूप मनापासून आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला सबस्क्राईब आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग